विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे पंचेचाळीस दिवस आहेत तुमच्याकडं मोजत बसू नका कॅलेंडर काढू नका थोडे इकडे तिकडे होतील दिवस म्हणून आपण पण एक लिहिले मी फोर्टी दिवस फोर्टी डेज आहेत आपल्याकडे ओके काय होऊ शकतं या पंचेचाळीस दिवसात काय पाहिजे ते होऊ शकतं सगळे टार्गेट अचीव्ह करता येऊ शकतात सगळ्यात महत्वाचं ड्रीम कॉलेज मिळू शकतं आपल्याला बरं सगळे सी एपी जाणार आहेत का नाहीत पण सगळ्यांचं टार्गेट हे मोठं पाहिजे आपलं टार्गेट हे नेहमी हायर लेवलचं पाहिजे आता तुम्हाला सांगतो की सीए पी सी एस याचं मेरिट सगळ्यात जास्त असतो बरोबर आहे पुण्यामध्ये मग ते आपलं टार्गेट पाहिजे ते आपलं टार्गेट ते आपलं जर मिशन ध्येय असेल तर आपल्याला पाहिजे ते कॉलेज हे मिळणारच आहे हो बर आता मला काय म्हणायचं आहे की काय ठेवायची स्ट्रॅटेजी आणि कशी ठेवायची स्ट्रॅटेजी कसा अभ्यास केला पाहिजे या दिवसात होऊन बसला तर काहीच होणार नाही पण शांत डोक्यानं एक स्ट्रॅटेजी तयार केली सगळं सगळं अचीव्ह होऊ शकतं बर टार्गेट तर आपलं किती पर्सेंट ठेवलं पाहिजे हंड्रेड पर्सेंटाईल टार्गेट आपलं हंड्रेड पर्सेंट ठेवलं पाहिजे लक्षात घ्या मग आता या हंड्रेड साठी मार्क किती लागतात मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी मुलांना आलेला प्रॉब्लेम आता काही ड्रॉपर मुलं आहेत ते पण हे बघत असणार शंभर टक्के तर गेल्या वर्षी काय झालं बघा माझ्याकडे एक मुलगा होता त्याचा सीईटीचा स्कोर काय नाईन्टी थ्री नाईन्टी फोर असं झालं होतं आउट ऑफ टू हंड्रेड चला नाईन्टी सेव्हन झाला म्हणून आपण ओके okay. आणि त्याचे पर्सेंटाईल नाईन्टी सिक्स होते म्हणजे बघा ना जेव मार्क आहे एवढे पर्सेंट ठीक आहे पण एका मुलाचा स्कोर होता सिक्स्टी थ्री ऑबविसली त्याला सिक्स्टी थ्री पर्सेंटाईल पडले पाहिजेत नाही सेव्हन्टीन पर्सेंट शॉकिंग हा पण आता ज्या मुलाचा स्कोर आता एकशे अठरा एका मुलीला स्कोअर होता तिला होते 98 एट पॉइंट समथिंग पर्सेंट पी हो ला तिला ऍडमिशन मिळालं सगळ्यात टॉपर एक स्टुडंट मला आठवतंय गेल्या वर्षीचा की त्याला वन थर्टी फायव्ह होते मग त्याला नाईन्टी नाईन पॉईंट फायव्ह पर्सेंट आईल मग काय सांगतोय तुम्हाला नीट नीट ऐकायचं सगळ्यांनी व्यवस्थित की खाली आला की पर्सेंटाईल ड्रास्टिकली डिक्रीज होतंय एक पर्सेंटाईलची मुलं बघितलेत मी दोन पर्सेंटाईलचा मुलगा पण होता तीनचा होता पण जो तीन पर्सेंटाईल होते त्यानं ड्रॉप घेतला परत माझ्याकडे आला होता नाईन्टी सेव्हन पर्सेंट पडले त्याला मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजी पाहिजे आणि एवढे पर्सेंटेज साठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे ते पण या मध्ये मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं हे नाही आपण कोणाला सांगू शकत किती पर्सेंट आले ते या लेवलला आपल्याला जायचं नाहीये तुम्हाला काय झालं काहीतरी झालं तरी तुम्हाला हंड्रेड प्लसच्या मध्ये राहायचं आहे सीईटी दोनशे पैकी त्यासाठी मी नेहमी सांगत आलोय केमिस्ट्री आणि मॅथ्स ह्याच्यावर खूप फोकस असणार आहे आपला मी तुम्हाला एक नेक्स्ट लेक्चरला केमिस्ट्रीचा एक डेमो लेक्चर देतो तुम्हाला लक्षात घ्या एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दाखवतो सीईटीचा आणि मग तुम्हाला दाखवतो दा की अभ्यास करायचा आहे कसा ते सांगू का तुम्हाला पुस्तक वाचत नाही लक्षात राहत किती वेळा पुस्तक वाचलं तुम्ही आतापर्यंत काय लक्षात राहिलं तुमच्या नाही लक्षात राहिलं पण मी तुम्हाला सांगतो की हा पॅरेग्राफ वाचा त्याच्या शॉर्ट नोट्स काढा रोज रिवाइज करा त्यातले प्रश्न दिसल्यावर तुम्ही उड्या मारणार आहे रे केलं ते आलं म्हणणार आहे तुम्ही केलं ते आलं ओके बर आता लक्ष द्या मग टार्गेट हंड्रेड पर्सेंट आहे रिस्क सांगितलं ड्रॉप झाले मार्क तर संपलं सगळं काही अचीव्ह होणार नाही पन्नास साठ पर्सेंट आहे आजकाल काही मिळत नाही हे लक्षात घ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे जेवढं अप्पर लेवलला राहाल तेव्हा समाधानकारक पर्सेंटाइल दिसेल ओके जेवढा आपण तुमचे पालक अभिमानानं सांगू शकतील की मुलाला माझ्या सत्त्याण्णव पर्सेंट आल्यात अठ्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव सुद्धा चांगले वाटतात सांगायला आणि असं सांगतील का सतरा पर्सेंट तेरा पर्सेंट आल्यात कसं वाटतंय नाही चालणार ओके बर आता शेड्यूल बद्दल बोलतो बरं का एका स्टुडंट मला फोन केला होता ती काय म्हटली सर क्रॅश कोर्स तुम्ही सगळंच अपलोड केलंय आणि तुम्ही आता मॉक टेस्ट फुल लेंथ घेणार आहे तर आमचं कसं करायचं आमचं सिलेबस तर मी तुम्हाला सांगतो फिजिक्सचे सोळा आणि आठ असे टॉपिक आहेत केमिस्ट्रीचे पण आय थिंक तेवढेच आहेत आणि मॅथ पण तेवढेच आहेत सगळे मिळून आपण असं इमॅजिन करूया सेव्हन्टी फायव्ह नाही पण पंच्याहत्तर टॉपिक आहेत पंचेचाळीस दिवस आहेत रोज दोन टॉपिक नाही रोज दोन टॉपिक नाही आहे मला रोज चार टॉपिक पाहिजे तुमच्याकडून आणि मी बऱ्याच मुलांना हीच गोष्ट सांगितली घ्या ना फिजिक्सचा साऊंड टॉपिक घ्या ओके इलेव्हन स्टँडर्डचा आता इलेव्हत करू का ट्वेल्थ करू आता माझं माझं प्रामाणिक मत काय बघा आता बोर्डची एक्झाम झालेली आहे मग आता बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्ही ट्वेल्थ स्टँडर्डचं केलंय फॉर्म्युला थोडे तरी केलेत रिॲक्शन केलेत मॅथ्स केलेलं आहे त्यामुळे तुम्ही माझं काय सजेशन राहील बघा की पहिल्या आठवड्यात सात दिवसात मला अकरावीचे चोवीस टॉपिक तुमच्याकडून क्लिअर पाहिजे नाही सर होणार अवघड वोड एवढं होईल अरे होणार तू प्रयत्न तरी करणार नाहीतर काय करणार आहे मग मी तुम्हाला सांगतो तसं झाल्यानंतर इतकं बेस्ट होणार आहे बरं आपण आपल्या क्रॅश कोर्स मध्ये काय करतोय की सी चा पेपर होऊ दे तेरा चौदा किंवा पंधरा तारखेच्या दरम्यान आपली पहिली टेस्ट होणार आहे आपला पहिला फिजिक्स चा पेपर होणार आहे त्यात इलेव्हन प्लस ट्वेल्थ सगळा सिलेबस पन्नास क्वेश्चन असणार आहे नेक्स्ट डे मी काय करणार आहे की त्याचं रिटर्न सोल्युशन तुम्हाला देणार प्लस व्हिडिओ सोल्युशन पण थांबा व्हिडिओ सोल्युशन कसं असणार आहे स्क्रीन असणार आहे पहिला क्वेश्चन मला इमिजिएटली स्किप करायचा त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन सुटतोय लगेच करून तुम्हाला तिसरा क्वेश्चन पाचसा ओळीचा मी, मी पन्नासच्या पन्नास प्रश्न तुम्हाला सोडवून देणार कि रे बाळांना देणार पण टेक्निक ओळीने दिला तर काही उपयोग होणार नाही त्याचा मला तुम्हाला शिकवायचंय की पेपर द्यायचा कसा असतो हे माझं ना स्वप्न या युट्यूब मुळे पूर्ण होणार आहे बघा स्वप्न काय होतं माहितीये का बऱ्याच मग मला वाटतं बरं अरे हा मुलगा तर ब्रिलियंट आहे मला परीक्षा कोर होत नाही मग ह्याच्या बाजूला बसावं आपण चेक करावं की काय कुठं चुकलास तू काय बघ हे असं करायला पाहिजे होतं इथं तू हे करायला हो पाहिजे होतं हा क्वेश्चन सिलेक्ट कर तो तो ना तो सोपा आहे सांगतो ना तसं मी मग कसं एकदम बेस्ट हे लेक्चर सगळे वरती असणार आहेत मग सुरुवातीला हे पहिले तीन चार दिवस सहा तारखे सात तारखेपर्यंत मी युट्यूबवर डेमो लेक्चर तुम्हाला देतो बरं का म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काय की आठवड्यात जर मी स्टँडर्ड संपवलं अरे मॅथ्स मध्ये कुठं काय अवघड आहे नाही अवघड बर संपवलं तर माझं बराच लोड कमी होईल आणि आपली कशी असणार आहे आता समजा आज मॉक मापटेच झाली दुसऱ्या दिवशी रिटर्न सोल्युशन व्हिडिओ सोल्युशन नंतर केमिस्ट्री सोल्युशन मॅथ्स आणि बायो एका एक दिवशी असणार आहे बर का त्याचं दुसऱ्या दिवशी सोल्युशन ओके त्याचं नेक्स्ट डे सोल्युशन आता बायोसाठी व्हिडिओ ची गरज आहे का कारण ते थेअरी पेपर असतो बरं का मॅथ्स मिळेल तुम्हाला मग नेक्स्ट डे पुन्हा एक दिवसाचा गॅप पुन्हा फिजिक्स केमिस्ट्री सायकल सुरू असणार आहे से नेहमीच त्यावेळेस दिवस वगैरे बघितला जाणार नाहीये दिलं जाणार आहे तुम्हाला ओके बरं आता सगळ्यात महत्वाचं हे दहा पंधरा दिवस चालल्यानंतर एक अठरा दिवस चालू आहे म्हणून आपण पण टेस्ट मात्र फिजिक्स केमिस्ट्री दीड तासात होत त्यानंतर एक दोन दिवस सुट्टी दिली जाईल तुम्हाला आणि चा पेपर होईल नंतर पुन्हा फिजिक्स केमिस्ट्री पुन्हा दोन दिवस सुट्टी मॅथ्स त्यावेळेस खरोखर सांगतो ना बळानो एक्स्ट्रॉर्डनरी एक आपली तयारी होणार आहे म्हणजे काय आहे का की इथं मी लिहिलंय की इलेव्हन स्टँडर्ड चे चोवीस टॉपिक पहिल्या आठवड्यात संपवा छान तयारी होईल तुमची आणि मग मॉक टेस्ट ज्या घेतल्या जातात आपल्या इथं लक्षात घ्या किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म जॉईन करा मॉक टेस्ट स्कोर होत नाही कुणालाही विचारा होईल माझा पहिल्या वाढेल ना परत वाढेलच स्कोअर आणि मला माहिती आहे मी नेहमी सांगत आलोय दो की दोनशे पैकी बहात्तर पडले होते माझ्या एका स्टुडंटला पहिल्या मॉक टेस्ट मध्ये ओके नका बसला होता कारण एक्स्ट्रा ऑर्डर स्टुडंट होता रोज तेरा तेरा तास अभ्यास करत होता पण सीईटी ला त्याला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन फाईव्ह जास्त मार्क होते लक्षात घ्या आणि बेस्ट कॉलेज का नाही मिळणार लक्षात घ्या ओके बरं हे मी उदाहरण देतोय तुम्हाला सांगण्यासाठी की हे असं होतंय झालेलं आहे म्हणून या मुलांच्या नावाचं मी साताऱ्यात कधीही बॅनर किंवा फोटो लावलेला नाही कधीच नाही लक्षात घ्या माझ्या मुलाला पण खूप चांगले मार्क होते त्याच्या बॅच मध्ये काही मुलांना तर मनीष पेक्षाही जास्त मार्क होते नाही हे सांगतोय उदाहरणं ही खरी आहेत बाळानो हे काही मी सांगत नाहीये का तुम्हाला सांगतोय मी घाबरतात मुलं मॉक टेस्ट द्यायला अजून अभ्यास केलाच नाही मग दे माझा अभ्यास अगोदर नंतर मी टेस्ट देतो नाही 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 टेस्ट चे ऑप्शन नाही आहे मग आपल्याला ह्या पंचेचाळीस दिवसात ना पहिली गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट जितक्या देता येईल तेवढ्या द्यायच्यात बर मी क्रॅश कोर्सच सांगतो तुम्हाला की ऑलरेडी मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो हेचे सगळेच टॉपिक मी अपलोड केलेत काही राहिले असतील काहीच्या टॉपिक टेस्ट थोड्या राहिलेत बर का त्या अपलोड ह्या चार पाच दिवसात होतील आणि त्यावेळेस तुम्हाला कोर्स मिळेल सगळा मग तुम्हाला जो टॉपिक करायचा आहे दिवसात चार टॉपिक टॉपिक तुम्ही जे टॉपिक बघायचं तुम्ही बघा नाही तर काय होतं कमी दिवस आहेत म्हणून हे करावं लागतंय लास्ट इयर तसं नव्हतं आम्हाला खूप तीन तीन महिने मिळालेत कधी कधी लक्षात घ्या मग त्यावेळेस काय होतं मी डेली दोन टॉपिक एक टॉपिक दोन टॉपिक एकूण ते शेड्यूल संपवलं होतं अकराचं असेल तर दोन टॉपिक बाराचा मोठा असेल तर एकच टॉपिक मध्ये छान होत होतो वेळ होता मग जाऊ का मुलं त्यावेळेस निवांत होते आता वेळ कमी आहे उलट तुम्ही जोरात अभ्यास करणार आहे लक्षात घ्या वेळ देणार आहे कुठेही टाइमपास करणार आहे ठीक आहे मग आता आजचा दिवस रेस्ट घेण्याचा आहे लक्षात घ्या एक्झाम बोर्डची आता झालेली आहे तुमचा मॅथ्स पेपर झालाय बऱ्याच मुलांचा तुम्ही रेस्ट घ्या पण मी सांगतोय ही स्ट्रॅटेजी फॉलो केल्या पाहिजे असं काही नाही आहे तुमचा बेस्ट काही प्लॅन तुम्ही अगोदर तयार केला असेल तो फॉलो करायला काही हरकत नाही ओके आणि युट्यूबवर तुम्हाला जो शिक्षक आवडतोय त्यांना बिंदास्त फॉलो करा कारण युट्यूब हे असं माध्यम आहे की खरोखर ऑफलाईनला कधीच युट्यूब मागे मागं टाकलेलं आहे किंवा आता मुलांना जाणीव होते अरे आपण ऑफलाईन जॉईन केला त्याच्याऐी युट्यूबवरूनच सगळं मिळालं तर एक सांगा एक दोन कॉमेंट मला तशी मिळाले होते बरं का की आम्ही ऑफलाईन मध्ये लाखो रुपये फी भरली पण ते ऑफलाईन मध्ये काहीच घेतलं जात नाही उलट वरचे टीचर्स बघा सगळेजण शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या बरोबर होते होते की नाही ठीक आहे मग चला स्ट्रॅटेजी प्रमाण आपण मागे लागूया टार्गेट हंड्रेड पर्सेंट अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करूया आणि अभ्यासाला सुरुवात करूया ऑल द बेस्ट